नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकूया आयुष्याच्या वाटेवर मार्गदर्शक असा लेख, जीवनाचे खरे सत्य। मित्रांनो, आत्मप्रौढी, स्वतःचा मोठेपणा, दुसऱ्याबाबत आकस, समोरच्याला कमी लेखण्याची हीन मनोवृत्ती, गर्वाची भाषा, अहमपणाचा महामेरू, ही जीवनातील रासाची कारणे सोबत असतील तर जीवन कदापि सुंदर होणार नाही। मित्रांनो, जीवनाचा खरा अर्थ कळायचा असेल तर स्मशानात चक्कर नक्कीच मारले पाहिजे, कारण स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता। हेच ते प्रेत जिवंत असताना माझे माझे करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल। मोह, माया, काम, क्रोध, मत्सर यांना घेऊन समाजामध्ये जगत असेल। आरेला कार्य करणारा देह आज मात्र जळतोय, शांत, स्तब्ध, एकाकी, तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय। जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव लावला ते आज ओक्साबोक्शी रडत होते। घरापासून स्मशानभूमीपर्यंतच सोबती झाले खरे, परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला। घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील। आज दोन चार घास, पण उद्यापासून पोटभर अन्न खातील ते। जमवलेल्या लाखो रुपयांच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रुपया मुखात आलाय। जीवनात 100 एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले तरीही जाळायला नेले स्मशानभूमीतील एकाकी घाटावर। आलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम, तरीही शेवटची आंघोळ ही त्यात नव्हती, तर ती होती फक्त आणि फक्त घरासमोरील रस्त्यावर। आयुष्यभर ज्यासाठी झगडला त्यातील एक गोष्ट सुद्धा बरोबर नव्हती। जळताना ना प्रेम करणारे जीवलग, ना नातेवाईक, ना सगे सोयरे, ना करोडची संपत्ती, अरे रे रे। मित्रांनो, आत्मप्रौढी, स्वतःचा मोठेपणा, दुसऱ्याबाबत आकस, समोरच्याला कमी लेखण्याची हीन मनोवृत्ती, गर्वाची भाषा, अहमपणाचा महामेरू, ही जीवनातील रासाची कारणे सोबत असतील तर जीवन कदापि सुंदर होणार नाही। चला तर जीवन सुंदर बनवण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मत्सररूपी लक्षणांना दूर ठेवून जीवनात कितीही मोठे पद, प्रतिष्ठा, यश मिळाले तरी अहंकार रूपी सैतानाला दूर ठेवूया आणि माणूस बनूया। आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा आपण रडत होतो आणि जग आनंदोत्सव साजरा करत होते। मित्रांनो, आयुष्यात असं काहीतरी महान कार्य करून जा की मेल्यानंतर तुम्ही आनंदोत्सव साजरा कराल आणि जग मात्र तुमच्यासाठी ढसाढसा रडेल। मित्रांनो, झाडांची पानं पिकली की खाली पडतात, त्यांच्या जागी नवीन पालवी येते, याचा वृक्षाला काहीच फरक पडत नाही। तसंच या जगरूपी संसाराचं सुद्धा आहे। हे जीवनचक्र कुणासाठी थांबत नाही, कारण जन्म मृत्यू हे चिरकाल सत्य आहे। मित्रांनो, भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो। माणसाने आयुष्यात सुख दुःख, मान अपमान, स्फूर्ती निंदा, लाभ हानी, प्रिय अप्रिय या गोष्टी समान समजाव्यात आणि स्थितप्रज्ञ राहावं। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब व लाईक करा। आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही नवनवीन सुंदर मराठी सुविचार नेहमी आपल्यासाठी सादर करीत आहोत। आपले प्रोत्साहन व प्रेरणा आमच्यासाठी अनमोल आहेत।